सार्वजनिक वाचनालय बेळगाव आयोजित संगीत भजन स्पर्धेला रविवारी कॅम्प येथील गोगटे रंगमंदिरमध्ये प्रारंभ झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद राव राऊत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना सागर महाराज बोराटे यांनी दुसऱ्याला प्रकाशित करण्यासाठी पहिल्यांदा स्वतःला पेठावे लागते. स्वतःला पेठून दुसऱ्याला प्रकाश देणे यातच माणसाचे माणूसपणा आहे. संत जनाबाईंनी स्वतःपासून साक्षरतेची सुरुवात करत समाजाला दुजोरा दिला असे ते म्हणाले. कधीतरी त्या हारातल्या फोटोला विचारा, त्या फोटोला हार घातलाय, त्या हारातल्या फोटोला विचारा आणि त्या फोटोतल्या फुलालाही विचारा, काय रे फुला, या हारामध्ये तू आहेस? मग तो मीच आहे. मग सांग ना, मजा आहे तुझी? तू आता रामदेव महाराजांच्या हृदयाजवळ आहे, माझ्या माऊलींच्या हृदयाजवळ आहे, तुकोबांच्या हृदयाजवळ आहे, खाली माझ्या विठ्ठलाची प्रतिमा आहे, पांडुरंगाच्या हृदयाजवळ आहे, मजा आहे तुझी? अरे बऱ्याच जणांना जन्माला आल्यानंतर देवाच्या हृदयाजवळ जाणं शक्य नाही. मग तू कसं काय शक्य केलंस? ते हारातलं फूल रडू लागेल आणि ते फूल तुम्हाला सांगू लागेल. देवाच्या हृदयाजवळ जाणं तेवढंच सोपं नसतं जेवढं तुम्ही समजताय. त्याकरता अजून आरपार काळजात नसून पोचून घ्यावी लागते देवाकृतीत प्रवेश. असं काय ज्याला वाटतं माणसं जोडावीत त्याने सुद्धा हेच लक्षात घ्यायचंय, आपल्याला हारात फूल व्हायचंय. ज्याला वाटतं माणसं जोडावीत त्याने हे लक्षात घ्यायचंय, यानंतर संत मुक्ताई महिला भजनी मंडळ भारतनगर शहापूर या भजनी मंडळाने अभंग व गवळण सादर करत या स्पर्धेत रंगत आणली. या प्रसंगी वाचनालयाचे पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरुण भारतची मोठी मजल, वाचकांना घरबसल्या विश्वसहल, ताज्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सना अवश्य भेट द्या. आमची संकेतस्थळे इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब, टेलिग्राम, फेसबुक, वेबसाइट, ई पेपर.